जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। देवाची आरती झाल्यावर आरतीचे ताट फिरवले जाते आणि उपस्थित सगळे जण त्या ज्योतीवरून तळहात फिरवून तो मस्तकी लावतात। त्यालाच आरती ग्रहण करणे असे म्हणतात। पण हे आपण नेमके का करतो ते जाणून घेऊ। आरती ग्रहण विधी। देवाची आरती झाल्यावर निरंजनाच्या ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून त्यांचा विविध गाथांना अवयवांना स्पर्श करणे हे विधियुक्त आरती ग्रहण म्हटले जाते। एकदा आरती ग्रहण केल्यावर ते निरंजन पुन्हा देवाला ओवाळू नये। कापुरातीचे आरती ग्रहण व्यर्थ मानले जाते, कारण कापराच्या काजळीने हात काळा होऊन तो चेहऱ्याला लागू शकतो। म्हणून तेलाच्या तसेच कापराच्या आरतीचे ग्रहण करू नये। आरती ग्रहण हे देवाला ओवाळल्या जाणाऱ्या केवळ तुपाच्या निरंजनांचेच करावे। निरंजनासाठी शुद्ध साजू तूप व देवकापसाच्या वाती वापरल्यास आरती ग्रहण अधिकाधिक लाभदायी ठरते। आरती ग्रहण मुख्यतः नेत्र, मुख व मस्तक या अवयवांना होत असले तरी विशेष करून व्याधापासून असलेल्या अवयवांना केलेल्या आरती ग्रहणाचा हस्तस्पर्श आरोग्यदायी ठरतो, कारण मानवी शरीरात प्रविष्ट होणाऱ्या वैश्विक लहरी तळहातामधून निघतात। देवाला ओवाळलेल्या आरतीची ऊर्जा तळहाताद्वारे शरीराला दिली जाते व ती अधिक परिणामकारक ठरते। जपानी रेखीशास्त्र आणि आरती ग्रहण यात साम्य आहे। रोज आरती ग्रहण करणाऱ्या व्यक्तीचे मुख नेत्र तेजपुंज होतातच, शिवाय कालांतराने त्याच्या हातातून वाहणाऱ्या वैश्विक लहरी देखील अधिकाधिक प्रभावी होत जातात। मंदिरातील व घरातील देवपूजा झाल्यानंतर तीर्थप्रसादा इतकेच महत्व आरती ग्रहणास आहे। विष्णुधर्मोत्तर पुराण सांगते, यथैवोर्ध्वगतिर्नित्य राजन निक्षिखा शुभादिपदातुस्तथैवोर्ध्वगतिर्भवती शोभना। अर्थात दिव्याची ज्योती ज्याप्रमाणे नित्य ऊर्ध्वगतीने तैवत असते, त्याप्रमाणे नित्यान करणारे साधक आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर असतात। निराजनवरी विष्णुरस्य गात्राणि संस्पृश्यतज्ञलक्ष सहस्राणा लभते स्नानज फलम। अर्थात देवाच्या निरंजनातील ज्योतीचा स्पर्श ज्यांच्या विविध गात्रांना होतो त्या व्यक्तींना लाखो यज्ञातील अवभूत स्नानाचे फळ मिळते असे स्मृतिवचन आहे। हे विधान थोडे अतिशयोक्तीचे वाटत असले तरी यावरून आरती ग्रहण किती महत्वाचे आहे हे लक्षात येते। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।